नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आकाश टेक मराठीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, फायनली या ठिकाणी BSc ॲग्रीची जी स्पॉट राऊंड संदर्भातलं जे सीट मॅट्रिक्स होते, म्हणजे जे वॅकन्सीज आहेत, कुठल्या कॉलेजला कोणती किती सीट्स अवेलेबल आहेत, कोणत्या किती कॅटेगरीसाठी आहेत, हे आपल्या साईटवरती या ठिकाणी पब्लिश करण्यात आलेलं आहे. माहिती आहे मित्रांनो, व्हिडिओ खूप लेट आलेला आहे, पण तसं कारणही तसं होतं, जर आजारी होतो त्यामुळं दवाखान्यामध्ये आज वेळ गेला. तर ठीक आहे, देरसे आहे दुरुस्त आहे म्हणून आपण व्हिडिओला कंटिन्यू करूया. तर या ठिकाणी बघा, जे सीट मॅट्रिक्स आहे ती स्पॉट राऊंडकरिता या ठिकाणी आलेलं आहे. तर आपण बघूयात कशा पद्धतीचं सीट मॅट्रिक्स आहे या ठिकाणी. तर सीट मॅट्रिक्स बघण्यापूर्वी एक विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला भविष्यातील अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. तर सर्वप्रथम या ठिकाणी बघा, सीट मॅट्रिक्समध्ये आपल्याला सर्वात अगोदर जे कॉलेज कोड दिलेले आहेत, त्यानंतर कॉलेजचे नाव दिलेले आहेत. तर तुम्हाला व्यवस्थित चेक करायचं आहे कुठल्या कॉलेजसाठी तुम्हाला जायचं आहे, त्या कॉलेजचा कोड, त्या कॉलेजचं नाव व्यवस्थित चेक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी कोटा असणारे जे एम आहे ते मॅनेजमेंट कोटा असेल, जे यू आहे ते युनिव्हर्सिटी कोटा असेल, अशा पद्धतीचं या ठिकाणी दिलेलं आहे. मायनॉरिटी कोटा आहे, भरपूर या ठिकाणी ऑप्शन आहेत, ते तुम्ही व्यवस्थित चेक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट जे ह्याच्यामध्ये दिलेलं आहे ते कॅटेगरी आहेत. तर या ठिकाणी बघा, SC ST OBC ओपन ज्या काही कॅटेगरी या ठिकाणी आहेत, EWS NTC NTB VJNT SC ST या सर्व कॅटेगरी वाईज या ठिकाणी कोड आपल्याला पाहायला भेटतं, जे जागा असतील त्या. तर या ठिकाणी बघा, हे सर्व जे आहेत एकाच कॉलेजचे, या ठिकाणी कोड भी तुम्ही चेक करा, सर्व एकच कोड आहेत. त्या ठिकाणी SC कॅटेगरीसाठी एकही जागा या ठिकाणी शिल्लक नाही, त्याचबरोबर ST कॅटेगरीसाठी एक जागा आहे. तर तुम्ही ती जागा कोणासाठी या ठिकाणी बघू शकता, जनरलसाठी, जे जनरल असतील म्हणजे महिला त्यात चालणार नाहीत, अशा पद्धतीचे या ठिकाणी सीट मॅट्रिक्स आहे. तुम्ही व्यवस्थित सर्व कॉलेजेस या ठिकाणी चेक करा, आणि पुढील जे काही नोटीस येईल, जे काही अपडेट येईल, त्यानुसार आपल्याला कॉलेजचे ज्या डेट असतील, ज्या डेट तारखेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी स्पॉट करता जायचं, ते तर ऑलरेडी आलेलं आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर या ठिकाणी बघा, डेट आपणसुद्धा या ठिकाणी एकदा बघूयात. तर ज्या नोटीस नंबर 18 आली होती, त्यानुसार या ठिकाणी आपल्याला स्पॉट राऊंड जे आहेत ते या ठिकाणी 20 तारखेपासून, तर सॉरी, या ठिकाणी बघा, जे स्पॉट राऊंड आपल्याला संबंधित महाविद्यालयाच्या ठिकाणी जाऊन प्रवेश चा कालावधी जो आहे स्पॉट राऊंडकरिता, तो या ठिकाणी 26 तारीख, म्हणजे आपल्याला उद्यापासून जायचं आहे. उद्यापासून 28 तारखेपर्यंत तुम्ही त्या कॉलेजला व्हिजिट करायचे, 5 वाजेपर्यंत तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते करू शकता. तर कॉलेजला जाण्याअगोदर तुम्हाला एकच काळजी घ्यायची आहे की ज्या कॉलेजला जात आहे त्या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीची तुमची वॅकन्सी आहे का नाही, तुम्ही जे सीट मॅट्रिक्स आलेले या सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला चेक करायचं आहे. चेक करून झाल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी 26 तारखेच्या नंतर त्या ठिकाणी जे कॉलेजेस आहेत जे तुम्ही सिलेक्ट केले त्या कॉलेजला व्हिजिट करायचे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे की पहिल्या दिवशी जर आपला स्पॉटमध्ये त्या ठिकाणी नंबर नाही लागला तर आपल्याला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कॉलेजला जाता येईल का. तर हो मित्रांनो, या ठिकाणी जाता येणार आहे, दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही दुसऱ्या कॉलेजला जाऊ शकता. कारण हे पॉसिबल नाही होणार की तुम्ही एकाच दिवशी दोन ठिकाणी जाऊ शकाल, तर कारण कॉलेजेस लांब असतील, तुम्हाला जाण्यायेण्यामध्येच टायमिंग होऊन जाईल. तर तुम्ही जाऊ शकाल दुसऱ्यासुद्धा दिवशी त्या कॉलेजला. तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे. जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर काही शंका असतील तर नक्की तुम्ही या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, नक्की कमेंटला रिप्लाय दिला जाईल. तर भेटूयात अशाच एक नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.